जालन्यात ऊस उत्पादक शेतकरी असलेल्या पती पत्नीनं विषारी औषध पिऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हे पती पत्नी घनसावंगी तालुक्यातील धानोरा गावचे रहिवासी आहेत. अप्पासाहेब कदम असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांचा 8 एकर ऊस तोडणी अभावी उभा आहे. अनेक वेळा साखर कारखान्यांकडे विनवण्या करूनही साखर कारखाना ऊस तोड करायला तयार नाहीत. त्यामुळे आलेल्या विवंचनेतून पती पत्नीनं थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच कीटकनाशकाची बाटली आणून आत्महत्येचा प्रयत्न केला. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24